Suswagatam Quality Improvement in Math Education Project QIME Video Based PPT Presentation 2019. माझा घटक आहे सेट थेरी. माझे नाव आहे श्री भाऊसो बापूसो कराळे. माझे रजिस्ट्रेशन नंबर MTE167. माझ्या शाळेचे नाव श्री शंभू महादेव माध्यमिक विद्यालय साळशी, जिल्हा कोल्हापूर. उपघटक आहे संचाचे प्रकार आणि संचावरील क्रिया. आमचे मार्गदर्शक इंदर के राणा IIT मुंबई, संतोष जी घारपुरे IIT बॉम्बे. ऑब्झर्वर अँड एक्सप्लोरर. निरीक्षण करा. या फोटोवरून संचाचे प्रकार सांगा. संचाचे प्रकार: एक रिक्त संच, दोन एक घटक संच, तीन शांत संच, चार अनंत संच. या पकला पहिला रिक्त संच. ज्या संचात एकही घटक नाही त्या संचास रिक्त संच म्हणतात. या फोटोमध्ये आपण पाहिले असता बरणीमध्ये एकही घटक नाही म्हणजेच ही बरणी मोकळी आहे म्हणजेच रिक्त आहे. याचप्रमाणे ज्या संचात एकही घटक नाही त्या संचास रिक्त संच म्हणतात. रिक्त संच हा फाय किंवा
मोकळा मैफी चिन्ह या चिन्हाने दर्शवितात. उदाहरणार्थ 1, 4 ते 5 मधील नैसर्गिक संख्यांचा संच, सी 4 आणि 5 मध्ये कोणतीही नैसर्गिक संख्या नसल्यामुळे संच सी बरोबर मोकळा संच म्हणजे संच सी हा रिक्त संच आहे. उदाहरण 2, 20 फुटापेक्षा जास्त उंची असणारी प्राणी, डी बरोबर मोकळा संच. 20 फुटापेक्षा जास्त उंची असणारी एकही प्राणी सांगता येत नाही म्हणून संच डी हा रिक्त संच आहे. दुसरा प्रकार, एक घटक संच. ज्या संचात फक्त एक आणि एकच घटक असतो त्या संचास एक घटक संच म्हणतात. या फोटोमध्ये पाहिले असता म्हणजे या बरणीत एक आणि एकच चेंडू आहे म्हणजेच एक घटक आहे. याचप्रमाणे ज्या संचात फक्त एक आणि एकच घटक असतो त्या संचास एक घटक संच म्हणतात. उदाहरणार्थ M बरोबर मैरपी कंसात A सच दॅट A बरोबर ऋण 7 वर्ग. कोणत्याही ऋण संख्येचा वर्ग केला तर त्याची आपणाला धन संख्या मिळते. म्हणून ऋण 7 वर्ग 49. म्हणून संच M बरोबर 49. म्हणून संच M हा एक घटक संच आहे. उदाहरण 2, आकाशातील चंद्रांची संख्यांचा संच. आकाशामध्ये चंद्र एकच आहे म्हणून संच P बरोबर 1. म्हणून संच P हा एक घटक संच आहे. शांत संच. ज्या संचात नेमकी घटकांची संख्या सांगता येते त्या संचास शांत संच म्हणतात. शांत संच हा मर्यादित असतो. या फोटोमध्ये बरणीमध्ये पाहिले असता बरणीमध्ये किती चॉकलेट आहेत हे नेमकेपणाने मोजून आपण सांगू शकतो म्हणून हा शांत संच आहे. याप्रमाणे उदाहरण इंग्रजीतील स्वरांचा संच. इंग्रजीमध्ये एकूण 26 वर्णाक्षर असून त्यापैकी फक्त 5 स्वर आहेत. उदाहरणार्थ पी बरोबर ए ई आय ओ यू. म्हणून संच पी हा एक घटक संच आहे. उदाहरण 2, जगातील खंडांचा संच. क्यू बरोबर आशिया खंड, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, युरोप असे 7 खंड आहे. म्हणून संच क्यू हा शांत संच आहे. चौथा प्रकार, अनंत घटक. अनंत संच. ज्या संचात नेमके किती घटक आहेत सांगता येत नाही त्या संचास अनंत संच म्हणतात. हा संच अमर्यादित असतो. फोटोमध्ये पाहिले असता बर्नीत पिठाचे कण अणू रेणू अनेक असल्यामुळे म्हणजेच पिठाचे कण आपल्याला मोजता येत नाही म्हणून या बर्नीमध्ये अनंत संच अनंत पिठाचे कण आहे. उदाहरणार्थ आकाशातील ताऱ्यांचा संच. आकाशामध्ये तारे किती आहेत हे आपल्याला मोजता येत नाही सांगता येत नाही म्हणून आकाशामध्ये ताऱ्यांचा संच अनंत संच आहे. उदाहरण 2, पूर्ण संख्यांचा संच. पूर्ण संख्या संच W या चिन्हाने दर्शवितात. W बरोबर 0, 1, 2, 3, 4 अप टू. म्हणून W हा संच अनंत संच आहे. संचावरील क्रिया. 1, संयोग संच. 2, छेद संच. संयोग संच. दोन्ही संचातील सर्व घटकांच्या संचास संयोग संच म्हणतात. संच A व संच B यांचा संयोग संच थोडक्यात A संयोग B असे लिहितात. उदाहरणार्थ 1, A बरोबर 1, 2, 4, 8,
सोळा बत्तीस, संच बी बरोबर चार आठ बारा सोळा वीस, म्हणून ए संयोग बी बरोबर एक दोन चार आठ बारा सोळा वीस बत्तीस। पण छेद संच दोन्ही संचातील सामायिक घटकांच्या संचाला छेद संच म्हणतात। संच ए व संच बी यांचा छेद संच थोडक्यात ए छेद बी असे लिहितात। उदाहरणार्थ ए पी बरोबर महिरपी कंसात एक सात दोन आठ, संच क्यू बरोबर एक दोन नऊ सहा, म्हणून पी छेद क्यू बरोबर या दोन्ही संचातील सामायिक घटक एक आणि दोन आहे, म्हणून संच पी छेद क्यू बरोबर एक दोन। उदाहरण दोन, यम बरोबर यक्स सच डॅट यक्स हे लॉयन या शब्दातील अक्षर आहे, यन बरोबर यक्स सच डॅट यक्स हे डियर या शब्दातील अक्षर आहे। संचाचे प्रकार किंवा संचावरील क्रिया करत असताना गुणधर्म पद्धतीने संच दिले असते तर ती आपण सुरुवातीला यादी पद्धतीने लिहून घेतली पाहिजे, म्हणून पहिला संच यम बरोबर लॉयनचे एल आय ओ एन, याप्रमाणे संच एन बरोबर डी ई ए आर या दोन्ही संचांचे आपण निरीक्षण केले असता तर या दोन्ही संचामध्ये एकही घटक सामायिक नाही, म्हणून यम छेद एन बरोबर रिक्त संच। ज्या दोन संचांचा छेद संच रिक्त असतो त्या दोन संचांना विभक्त संच म्हणतात। उदाहरण तीन, ए बरोबर स र ग म, बी बरोबर ग र म या दोन्ही संचाचे निरीक्षण केले असता तर या दोन्ही संचामध्ये सामायिक घटक ग र म, म्हणून ए छेद बी बरोबर ग र म या दोन्ही संचाचे निरीक्षण केले असता तर ए छेद बी बरोबर बी, बी संचाप्रमाणे सर्व घटक आलेले आहे। अप्लाय अँड इव्हॅल्युएट। प्रश्न एक, खालील संचांचे प्रकार लिहा। तुमच्या गावातील मोटार सायकलींचा संच हा संच शांत संच आहे, कारण आपल्या गावामध्ये एकूण किती मोटार आहेत हे आपण प्रत्यक्ष मोजून सांगू शकतो, म्हणून हा संच शांत संच आहे। उदाहरण दोन, ए बरोबर मैरपी कंसात यक्स सच डॅट यक्स बरोबर एकशे एकवीसचे वर्गमूळ, ए बरोबर अकरा वजा अकरा, एकशे एकवीसचे वर्गमूळ अकरा वजा अकरा, म्हणून संच ए हा शांत संच आहे। बी बरोबर यम सच डॅट यम हे पंधराचे विभाज्य, म्हणून बी बरोबर पंधरा तीस पंचेचाळीस अपटो। संच बी मध्ये नेमके घटक किती आहेत म्हणजेच पंधराच्या पाड्यामध्ये एकूण घटक किती आहेत हे आपणाला सांगता येत नाही, म्हणून संच बी हा अनंत संच आहे। जगातील 6 मीटर पेक्षा जास्त उंची असलेल्या व्यक्तींचा संच, जगामध्ये 6 मीटर पेक्षा जास्त उंची असलेली व्यक्ती एकही व्यक्ती नसल्यामुळे हा संच रिक्त संच आहे। प्रश्न दोन, खालील कविता वाचा आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहा। को 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 व्हाट डू यू डू, इन एप्रिल आय ओपन माय हिट, इन माय आय सिंग ऑल डे, इन जून आय चेंज माय टोन, अवे आय फ्लाय इन ऑगस्ट, गो गो आय मस्ट।
पहिला उपप्रश्न ए बरोबर यक्स सज्ञात यक्स ही कोको या शब्दातील अक्षर आहे. संच हा संच यादी पद्धतीने लिहा. ए बरोबर सी यू के ओ संचाचा प्रकार शांत संच आहे. या कवितेतील इंग्रजी महिन्यांचा संच यादी पद्धतीने लिहून संचाचे प्रकार लिहा. आपण कवितेचे वाचन केले असता यामध्ये एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट असे पाच महिने आहेत. म्हणजे संच बी हा शांत संच आहे. या उपप्रश्न तीन कवितेतील प्रश्न पक्ष्यांची नावे यादी पद्धतीने लिहून संचाचे प्रकार लिहा. या कवितेचे वाचन केले असता तर यामध्ये कोको हा एकच पक्षी आहे म्हणून संच सी बरोबर कोको. तर हा संच एक घटक संच आहे. या व्यंगचित्राचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. संच ए ता ब दा ना र गी. संच बी बी बरोबर ना रंग गी पी व रा. ए संयोग बी बरोबर पी व रा ताम ब डा ना रंगी. ए छेद बी बरोबर नारंगी. धन्यवाद.